अबुकाची बकरी याचा आपण या पाठाची आपण सुरुवात केलेली आहे, त्याचा पुढचा भाग म्हणून यापुढे अबुका असे ठरवतो बकरी पाळायचीच नाही। काही दिवस असेच गेले, परंतु त्याला बकरी वाचून करमेना अन्नही जाईना, अखेर त्याचा निश्चय ढळला। आणि एक दिवस त्याने छोटीशी बकरी आणली, ती फार सुंदर होती, बर्फासारखी होती, पांढरी शुभ्र अंगावर मऊ मऊ केस, टेकदार शिंगे, लाल चटुक डोळे। अबुकाचा तिच्यावर फार जीव। तिने त्याचे आवडीचे नाव चांदनी ठेवले। तसे अबुकाचे आयुष्य उजळून प्रसन्न करणारी ही बकरी चांदनी। अबुकाने विचार केला, हिला खूप खाऊ पिऊ घालू, खूप खूप जीव लावू, कारण ती तिच्यापासून कधी दूर जाणार नाही, असा विचार त्याने केला। आणि त्याला तो नेहमी सोबतच ठेवू लागला, तिचा दोर लांब लांब ठेवला। तिला मोकळेपणाने हिंडता येईल, मनसोक्त चढता येईल, त्याला घर तुरुंग वाटणार नाही, धोका नाही म्हणून घराभोवती त्याने बांबूचा एक कुंपणी घालून घेतले। अबुकाने ये तय किया था कि इसके बाद में मैं कभी भी कोई भी बकरी नहीं पालूंगा, लेकिन उससे रहा नहीं गया, उसका मन लगने नहीं लगा, इसलिए उसने एक बहुत ही खूबसूरत बर्फ के जैसी सफेद रंग वाली, बड़े बड़े सींग वाली और लाल लाल आंखों वाली एक बकरी पाली उसने, और उस बकरी का बड़ा प्यारा सा नाम चांदनी रखा, और उसे अपने पास में रखता था। उसके लिए उसने बांबू का एक कंपाउंड बना दिया, ताकि वो उसको कभी छोड़कर नहीं जाएगी। पर एक दा चांदनी ने समूर बगितले, वाह बर्फाची शिखरे किती सुंदर, तिथे जाऊन उड्या मारण्यात नाचण्यात काय गमत असेल, आपण काय या बंधनात पडलो, चार भिंतीच्या तुरुंग दोराचे बंधन, केवढे दुर्दैव, आपल्याला डोंगरात हवा मुक्त हवावी। क्या हुआ कि एक मर्तबा चांदनी ने ऐसे ऊंचे पहाड़ों को देखा, उसकी चोटियों को देखा, और देखने के बाद में उसका मन फिर नहीं लगने लगा, और वो कहती है कि अब मैं भी पहाड़ों पर जाऊंगी, कितने खूबसूरत पहाड़ है ये, मुझे ये चार दीवारों के बीच की कैद नहीं होना, मुझे ये रस्सी का बंधन नहीं होना, मेरी कितनी बदकिस्मती है, मुझे तो सिर्फ पहाड़ चाहिए, खुली हवा चाहिए, और मैं आजाद यहाँ का मजा लेना चाहती हूँ। झाले तिचे वागणे बदलले, अबुकाचे गवत आवडेनासे झाले, त्याचा हातच्या पाण्यातला गोडवा हरवला, त्याची गोष्टीत मन रमेना, ती सारखी त्या डोंगराकडे बघत, आणि तिचे दुःख अबुकाला जाणवले। आता अबुकाला माहित पडला, हे आपल्याकडे पण थांबणार नाही, त्याने मागचे जे बकरे आहे त्यांचा त्यांची गोष्टी त्यांनी दाखवली त्यांना, की त्या ठिकाणी एक क्रूर लहानगा राहतो। मग तेव्हा चांदनीने दाखवले की मी माझ्याकडे दोन शिंगे आहे, जणू ती सांगत होती की या शिंगांनी मी त्याचा मुकाबला करेन, त्याला मारून टाकेल, परंतु म्हणून तिला खोलीत कुंडून कुलूप घातले। हे करताना खिडकीकडे त्याचे लक्ष राहिले नाही, चांदनी त्याच खिडकीतून उडी घेऊन आपले सारे बळ एकटे करून पळून गेली। अबुकाने उस बकरी को जो है
एक रूम के अंदर कैद कर दिया ताकि, और एक बाहर से कुलूप लगा दिया कि बकरी बाहर ना जाए, लेकिन वो भूल गया था कि खिड़की का दरवाजा मैंने बंद करना भूल गया। और चांदनी वैसी अपनी पूरी कुवत ताकत लगाकर वहां से उस खिड़की में से वो भाग गई।